नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये कांद्याचे बाजारभाव हे घसरलेले आहेत आणि मित्रांनो आपल्याला माहीत आहे अशातच तेलंगणा सरकार महाराष्ट्रातून कांदा खरेदी करणार अशा आशयाच्या खूप साऱ्या बातम्या आपण पाहिलेल्या असतील। तर मित्रांनो या संदर्भात आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती ही जाणून घेणार आहोत। मित्रांनो कांद्याची नगरी म्हणून ओळख असलेल्या लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवार विंचूर येथे बुधवारी कांद्याचे बाजारभाव घसरल्याने शेतकऱ्यांनी थेट कांदा लिलाव बंद पाडून आपला संताप हा व्यक्त केला होता। आणि मित्रांनो ही घटना घडल्यानंतर BRS पक्षाचे महाराष्ट्रातील समन्वयक हर्षवर्धन जाधव यांनी विंचूर येथे भेट दिलेली आहे आणि त्यांनी शेतकऱ्यांची चर्चाही केलेली आहे। मित्रांनो आपल्याला माहीत असेल की संभाजीनगर जिल्ह्यामधून तेलंगणाचे जे काही महत्त्वाचं कांदा मार्केट आहे हैदराबाद येथे कांदा हा विक्रीसाठी पाठवण्यात येत आहे। आणि मित्रांनो ही व्यवस्था तिथे तेलंगणा राज्यामध्ये कांदा इथून पाठवण्याची विधी काही व्यवस्था आहे ती व्यवस्था BRS पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे। तर मित्रांनो त्यांनी यावेळी सांगितलं की विंचूर आणि लासलगाव बाजार समितीमधूनही कांदा हा हैदराबाद येथे पाठवण्यासाठी लवकरच त्यांनी सांगितलं की व्यवस्था ही केली जाणार आहे। तर मित्रांनो त्यांनी यावेळेस नेमकं शेतकऱ्यांना काय सांगितलेलं आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून ते जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो हैदराबादला कांद्याला काय बाजारभाव असतात ते आपण वेळोवेळी व्हिडिओमध्ये आपण त्याची माहिती ही बाजारभावाच्या टाकत असतोच, आपल्यालाही माहीत आहे तिथे काय बाजारभाव निघत असतात। तर महाराष्ट्रामधून तेलंगणाच्या जे काही महत्त्वाचं कांदा मार्केट आहे हैदराबाद येथे कांदा पाठवण्यासाठी BRS पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांना मदत ही सध्या करण्यात येत आहे आणि विंचूर व लासलगाव येथूनही लवकरच कांदा हा हैदराबादला पाठवण्यात येणार आहे। तर मित्रांनो त्यांनी ज्यावेळेस विंचूर बाजार समितीमध्ये हर्षवर्धन जाधव जे BRS पक्षाचे समन्वयक आहेत त्यांनी भेट दिली होती त्यावेळी त्यांनी नेमकं काय सांगितलं आपण ते पाहूयात। एक प्राथमिक सांगतो तुम्हाला मी की त्याची पद्धत अशी आहे, उद्या ते पॉलिसी ठरवतील ना काय करायची। तर साधारण विषय कसा असतो तिकडे काय होतं, तुमचे पण नातेवाईक तिकडे आहेत आमच्या तालुक्यात, फार दूर नाही आपण एकमेकापासून, ते लोक तिकडनं ट्रक पाठवणार, गोणी मोफत आहे, 35 रुपयाची गोणी आहे ती मोफत देणार, हमाल पाठवणार, तुम्हाला ग्रेडिंग करून फक्त माल तयार ठेवायचा आहे, ट्रकचं भाडं सुरुवातीला तुम्हाला द्यायचं, लोक ते नियोजन करू आपण, ठीक आहे, आम्हाला ट्रकचं भाडं वगैरे काय द्यायचं नाहीये, सुरुवातीला तिकडे माल घेऊन जाणार, तिकडे लिलाव होणार मार्केट कमिटीमध्ये, तिकडे तुम्हाला भाव भेटला की तुमचं जे काही ट्रान्सपोर्टेशनचं आहे ते कपात होणार, बाकीची कॅश तुमच्या हातात देणार आणि तुम्ही घरी येणार, आमचं असंच चालू आहे, विचारून घ्या, जागेवरती कॅश घेऊन घरी पाठवतो आम्ही, 15 दिवसांनी कॅश येईल ते नाही, समोर हे बंडल आता तुम्ही जाय आता ओके ना उद्या फक्त